ते म्हणाले की उद्धव ठाकरेंनाही अटक करू वेळ पडल्यास. कोण म्हणाले? अटक करायला लावू किरीट सोमय्या. नाही, किरीट सोमय्या हे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत. भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्यापेक्षा अशा प्रकारची दृष्टी त्यांच्याकडे असल्यामुळे प्रश्न शोधणं, त्यावर काम करणं, त्यावर आंदोलन करणं ते सारखं करत असतात. आणि त्यामुळे उद्धवजींबद्दल त्यांच्याकडे काही सापडलं आणि त्यावर ते जर असं म्हणाले की वेळप्रसंगी त्यांना अटक करायला हवं, तर त्यांच्याकडे माहिती असलेल्या माहितीच्या आधारे ते म्हणत असतील, त्यावर मी टिप्पणी करण्याचं काही कारण नाही. एकूणच राणेंनी असा आरोप केला की पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव आहे, वारंवार ते कोणाशी तरी फोनवर बोलत आहेत आणि त्यानंतर मग 5-5 मिनिटाला पोलिसांची भूमिका जी आहे ती बदलली जाते, त्यांना भूमिका. हे तर नेहमीच होत आलेलं आहे. राणेसाहेब ज्यावेळेला मंत्री झाल्यानंतर त्यांची जी लोकांना भेटण्याची यात्रा सुरू होती, त्या यात्रेमध्ये ते एकदा असं म्हणाले की बा मी असतो तर एक थोबाडीत मारले असते. त्याला थोबाडीत मारली का काय केलं, पण तू आपल्याला त्यावेळेला अनिल परबांची एक क्लिप व्हायरल झाली की ते जिल्ह्याच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या कलेक्टरला दम देत आहेत. हां, त्यामुळे अशी दमबाजी करून तर इतकं पुण्यामध्ये पिंपरीमध्ये इतका त्रास देणं चालू आहे. त्यामुळे किरीट सोमय्यांसारख्याच्या विषयामध्ये, मोहित कंबोजसारख्यांच्या विषयामध्ये, हां प्रवीण दरेकरांच्या विषयामध्ये, तर प्रवीण दरेकरच्या विषयामध्ये अटकपूर्व जामीन फेटाळला आहे, परंतु ते हायकोर्टामध्ये चालले आहेत. आणि त्यामुळे त्यातही दूध का दूध पाणी का पाणी होईल. कारण आता असं आहे की समजा प्रवीण दरेकरांवर केस चालली, हां तर मग 116 जवळजवळ 103 जणं काँग्रेस राष्ट्रवादी, त्यांच्यावर 30 केस चालले आहेत की ते मजूर कसे काय, मग ते मजूर सोसायटीचे चेअरमन कसे काय, आणि मग ते मजूर सोसायटीमधून बँकेवर डायरेक्टर जाते कसं काय. तुम्ही विचारपूर्वक सगळं करा. तर किरीट सोमय्या म्हणाले काही खोटं नाही, प्रत्येक विषयावर प्रेशर करणं चालू आहे. मला आश्चर्य वाटतं, दम आहे दम. इतकं सगळं झाल्यानंतरसुद्धा इशारा द्यायचा, बघून घेऊ म्हणायचं. 27 महिन्यात काही बघून घेतलं नाही, पण आता जरा जास्त आक्रमक झालेत. आता ABP माझा उघडा डोळे बघा नीट.